एनआय आणि एटीएसनं केलेल्या मोठ्या कारवाई संदर्भातली संपूर्ण राज्यात एनआय आणि एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि जालन्यामध्ये ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. काही तरुणांना ताब्यातही घेतल्याची माहिती कळतीये. देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएस आणि एनआयएची कारवाई सुरू आहे. यातून तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळते. संभाजीनगरच्या आझाद चौक परिसरात N6 भागात आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी ही कारवाई झाल्याचं कळतं. तर त्यासोबत जालन्यात सुद्धा कारवाई झाल्याचं कळतं. आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलेलं आहे. देशविघातक कारवायांमध्ये या सगळ्यांचा सहभाग होता अशी प्राथमिक एनआयला माहिती होती. त्यातून एनआयएची या सगळ्यांवर नजर होती आणि त्यातून ही कारवाई संभाजीनगरमध्ये झाली आहे. संभाजीनगरच्या सध्या किराटपुरा या भागात मी आहे आणि आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की एनआयएचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस एका घरामध्ये चौकशी करत आहेत. त्यातून एक जणाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. हे सगळे जे अधिकारी दिसत आहेत ते एनआयएचे अधिकारी आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी छापासत्र सुरू आहे. सकाळपासून कारवाई सुरू आहे. देशविघातक कारवायांमध्ये सहभाग होता असा हा प्राथमिक संशय आहे आणि त्यातून ही सगळी कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते. संभाजीनगरमध्ये याआधी सुद्धा अशा कारवाया झालेल्या आहेत. त्यातून काही जणांना अटक केली आहे, काही जणांना ताब्यात घेतलं आहे. संभाजीनगरचे नेहमीच दहशतवादी कारवायांशी लागेबंदी असल्याचं चित्र पुढे आलेलं आहे. त्यातून माहितीही पुढे आलेली आहे. ह्या लोकांची ज्यांना ताब्यात घेतलं आहे हे सगळे जम्मू काश्मीर मध्ये येतात, आतंकवादी संघटनेसोबत सहभागी होत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यातून ही कारवाई झाल्याचं बोललं जाते. एनआयएची आता कारवाई सुरू आहे आणि आपण दृश्यात बघू शकतोय एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता त्याला घेऊन चाललेले आहेत. त्यांची दिवसभर चौकशी असणार आहे. पोलिसांनी त्याला गाडीवर बसवलेलं आहे. आपण बघतोय पोलीस ही सगळी मंडळी आता इथून चाललेली आहे आणि ही सगळी कारवाई सुरू असल्याचं दिसतंय. या माणसाला ताब्यात घेतल्याचं दिसतंय. अनेकही काही लोक चाललेले आहेत आणि हे ताब्यात घेतल्याची आता माहिती आहे. या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईल. मात्र तूर्तास संभाजीनगरचं पुन्हा एकदा दहशतवादी कनेक्शन उघड झाल्याचं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीनं ही सगळी कारवाई सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. तर आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी घेतलेला हा आढावा आणि काय नेमकी परिस्थिती आहे आणि थेट दृश्य आपण ही या कारवाईची पाहिली. तर एनआय आणि एटीएसनं ही मोठी कारवाई केलेली आहे. आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी ही छापेमारी केली आहे, कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधली कारवाई आपण थेट पाहत होतो. तर छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि जालन्यामध्ये संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.